स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। आज मला काही झाडं लावायचे आहेत आणि झाडं लावण्यासाठी माती व खत मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इथे खत तयार केलेलं आहे। ते खत थोडंसं घेणार आहे। हे जे खत आहे ते झाडांच्या वेस्टच कचऱ्यापासून तयार केलेलं आहे आणि ते पूर्ण डिकंपोस्ट झालेलं आहे। झाडांचा जो वेस्टेज कचरा निघतो, झाडांचा काही पाला पाचोळा काही असो, मी या एका पिशवीमध्ये जमा करत असते आणि एक थर कचऱ्याचा एक थर मातीचा असं लावत गेला तर पूर्ण कचरा डिकंपोस्ट होत जातो। अशा पद्धतीने हे एकदम चांगल्या प्रकारचं खत तयार होतं। हे खत तयार करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च लागत नाही। उलट जो झाडाचा कचरा आहे त्यापासून आपलं चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं खत मिळतं आणि आपले झाडं चांगले येतात। हे झेंडूच्या फुलांचं खत सुद्धा डिकंपोस्ट होत आहे। काही झाडांची वाळलेली पानं सुद्धा मी तोडून आणलेली आहेत आणि त्या कंपोस्टमध्ये मिक्स करणार आहे। आता आपण टेरेसवरती आलेलो आहोत आणि या बकेटमध्ये मी किचन वेस्ट जमा करते। हे जे खत तयार झालेलं आहे ते या किचन वेस्टवरती टाकलं तर तेही लवकर डिकंपोस्ट होऊन जाईल, त्यामुळे मी थोडंसं हे जे झाडांची वाळलेले पानं आहेत ते सुद्धा या खतामध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून घेतले तर डिकंपोस्ट होऊनच जातात, त्यामुळे ते फेकून न देता प्रत्येक कुंडीमध्ये असे मातीसोबत टाकले तरी त्यापासून खतच तयार होतं। झाडं लावण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकच्या बरण्या घेतलेल्या आहेत। सर्व बरण्यांना अगोदर होल मारून घेतलेले आहेत आणि त्या अशा पद्धतीने भरत आहे, एक थर मातीचा एक थर खताचा व परत एक थर मातीचा। याच पद्धतीने मी सर्व भरण्या व काही प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये झाडं लावायची आहेत। हे चवळीचे रोपं आहेत। हे सर्व चवळीचे रोपं मी या बरण्यांमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये लावणार आहे। चवळीचे रोपं काढताना काळजीपूर्वक काढायचे आहेत। मुळ्या तुटल्या तर ते येणार नाहीत, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक काढायचे आहेत। अशा पद्धतीने मुळ्यासकट सर्व रोपं काढून घ्यायचे आहेत। ही चवळीची रोपं मला कंपाऊंडमध्येच लावायची होती, पण मी खालीसुद्धा खूप झाडं लावलेली आहेत, त्यामुळे आता ही चवळीचे वेल मी टेरेसवरतीच लावणार आहे। आणि टेरेसवरती पण छान झाडं येतात, मी बरेच झाडं टेरेसवरती लावलेली आहेत। आता सध्या मी जेवढ्या बरण्या किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या मातीने भरलेल्या आहेत तेवढेच रोपं काढलेली आहेत आणि बाकीचे रोपं मी नंतर काढणार आहे। अजून एका पिशवीमध्ये एवढे रोपं आहेत ते नंतर काढणार आहे। इथे मी हरभऱ्याची भाजी लावलेली आहे, काही बॉक्समध्ये काही छोटे छोटे ट्रेमध्ये आणि एक माठ फुटलेला होता त्या माठामध्ये सुद्धा हरभऱ्याची भाजी मी लावलेली आहे। आम्हाला खूप आवडते अशी हरभऱ्याची भाजी। ही हरभऱ्याची भाजी मी कशा पद्धतीने लावली त्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नक्की पहा। इथे एका ट्रेमध्ये मी पत्ताकोबी लावलेली आहे आणि त्यामध्येच मी एक आंब्याची कोय लावली होती, त्याला पण छान झाड आलेलं आहे। हे आंब्याचं झाडसुद्धा दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं आहे मला। आणि इथे मी लसूण लावलेला आहे, अधूनमधून असं लसणाच्या काड्या मी खोसत असते, त्यापासून आपल्याला लसणाची पातही मिळते आणि लसूणसुद्धा तयार होतो। इथे पत्ताकोबी आली होती, त्याबद्दल मी मागे व्हिडिओ केलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने अजून पत्ताकोबी तयार होत आहे। दोन वेळा हार्वेस्टिंग झालेली आहे पत्ताकोबीची। इथे माझे सर्व झाडं लावून झालेले आहेत चवळीचे, काही भरण्या प्लॅस्टिकच्या पिशव्या काही धान्यांच्या गोण्या, दुकानामध्ये जे येतात त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्या मी सांभाळून ठेवते आणि अशा पद्धतीने झाडं लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो। इथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी ऊस लावत आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या ऊसाच्या कांड्या करून त्या ज्या कांड्यांना डोळे असतात ते जर लावले तर चांगला ऊस येतो। या ऊसाच्या कांड्या मी आत्ता कंपाऊंडमध्ये जर लावल्या तर मुंगसं एकही ऊस येऊ देणार नाही, सर्व खाऊन घेतील, त्यामुळे मी या ऊसाची चांगली रोपं तयार झाली तेव्हाच मी हा खाली कंपाऊंडमध्ये लावणार आहे। जर तुमच्याकडे जागेची अडचण असेल, खाली कंपाऊंडमध्ये जागा नसेल ऊस लावण्यासाठी किंवा कुठलेही झाडं लावण्यासाठी, तर सर्व प्रकारचे झाडं तुम्ही असे टेरेसवरती टबमध्ये कुंडीमध्ये किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या बकेटीमध्ये असे लावू शकता। ऊससुद्धा चांगला येतो, पण त्यासाठी मोठं भांडं किंवा मोठा टब मोठा ड्रम अशा प्रकारचं मोठं वस्तू लागते, तेव्हाच ऊस चांगला येतो। सर्व झाडं लावून झालेले आहेत आणि आता मी सर्व झाडांना पाणी टाकत आहे, जेणेकरून आपले झाडं सुकणार नाहीत, लवकर लागतील।
झाडांना कधीही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला पाणी टाकायचं, दुपारच्या वेळेला उन्हामध्ये कधीही झाडाला पाणी टाकू नये। उन्हामध्ये पाणी टाकल्यामुळे झाडं खराब होऊ शकतात, जळू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।